नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण अशा 5 गोष्टी पाहणार आहोत की ज्यांच्यात जर आपण बदल केले तर आपल्या हातामध्ये आलेला पैसा टिकून राहणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की आपण खूप काम करतो, खूप कष्ट करतो, आपल्याकडं पैसासुद्धा येतो, पण हा आलेला पैसा हातात टिकत नाही. असे काही खर्च अचानक येतात की त्यामध्ये हा सगळा पैसा निघून जातो, खर्च होतो. समजा तुमच्याकडे बरेचसे पैसे आले तर अचानक असा मोठा खर्च येतो, एखादा मेंबर आजारी पडतो किंवा एखादं मोठं कार्य काहीतरी निघतं किंवा आकस्मिक अशी काहीतरी घटना घडते की तुमच्या हातून तो पैसा निघून जातो. किंवा कधीकधी असंही होतं की आपल्या घरातले व्यक्तीच तो पैसा असा काही खर्च करतात की उधळपट्टी म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे तो पैसा खर्च करून टाकतात. म्हणजे थोडक्यात काय तर पैसा तर येतोय पण तो टिकत नाही, हातामध्ये तो टिकत नाही, लगेच निघून जातो. तर मित्रांनो, असं जर होत असेल तर काही गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टींचं आपण पालन करायला पाहिजे, त्या आज आपण पाहणार आहे. पहिली गोष्ट मित्रांनो, तुमच्या घरातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे कपडे जर फाटलेले असतील आणि विशेष करून जर खिसा जर फाटलेला असेल तर तो पहिल्यांदा शिवून घ्या, कारण ज्या ठिकाणी खिसाच फाटलेला असतो त्याच्यामध्ये पैसे राहण्याची शक्यता नसते. तर वास्तुशास्त्र असं मानतं की फाटका खिसा असणारे कपडे जर आपण घातले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अजिबात पैसा टिकत नाही. दुसरी गोष्ट, अनेक लोक वारंवार खोट्या शपथा घेतात, काही झालं की खोटं बोलतात आणि शपथसुद्धा घेतात. मित्रांनो, अशा खोट्या शपथा घ्यायची जर तुम्हाला सवय असेल तर ही सवय प्रथम सोडून द्या, कारण अशा खोट्या शपथा घेतल्याने तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या स्वतःत सुद्धा नकारात्मक ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते की त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, तुमच्या हातामध्ये पैसा राहत नाही. तिसरी गोष्ट अगदी प्रॅक्टिकल आहे की कमाईपेक्षा जास्त खर्च करणे. बरेचसे लोक जितकी कमाई आहे त्यापेक्षा जास्त खर्च करतात, म्हणजे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असं काम आहे. तर अंथरून पाहून आपण पाय पसरावेत, जास्त खर्च करू नका. आपल्या घरच्यांना सुद्धा ही गोष्ट समजावून सांगा. चौथी गोष्ट, हात न धुता जेवण करणे. मित्रांनो, अन्न देवता आपल्या घरामध्ये असते, आपल्या किचनमध्ये तिचं वास्तव्य असतं, आणि ही जी अन्न देवता आहे ही माता लक्ष्मीप्रमाणेच आपल्या घरात प्रसन्न व्हायला हवी. म्हणजे अन्न देवता जर प्रसन्न असेल तर ते घर प्रसन्न राहतं, त्या घरातली जी लक्ष्मी आहे, जी स्त्री आहे, गृहिणी आहे, ती प्रसन्न राहते. आणि गृहिणी प्रसन्न असली की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप मिळतो. आणि मग कसं होतं की आपल्या घरातली स्त्री चांगलं अन्न शिजवते, तयार करते आपल्यासाठी, आणि आपण जर हात न धुता जर जेवण केलं तर त्यामुळे एक अस्वच्छतेचा संदेश जातो आणि परिणामी माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तर हात धुवून किंवा स्वच्छता ठेवा अशा प्रकारचा हा संदेश आहे की आपण आपल्या घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवायला हवी, त्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहणार आहे. आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट की बरेच जण सूर्य उगवला तरीसुद्धा झोपतात. मित्रांनो, सूर्योदय आणि सूर्यास्त या 2 वेळा किमान आपण पाळायला हव्यात. या 2 टायमिंगला आपण अजिबातही झोपता कामा नये. सूर्योदय, सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना आपण झोपता कामा नये. मित्रांनो, अशा या 5 गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरामध्ये पैसा टिकू लागेल, तुमच्या हातात पैसा स्थिर राहील, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे